नमस्कार, मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण कांदा भजी म्हणजे खेकडा भजी तयार करणार आहे. त्यासाठी मी साधारण 4 ते 5 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते असे लंबे लंबे छान कापून घेतलेले आहेत. आता आपण सगळ्यात आधी आपण या कांद्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि या मिठाने कांद्याला छान चोळून घ्यायचं, म्हणजे याच्यात जे पाणी सुटेल त्यात आपल्याला बेसन पीठ भिजवायचं आहे. आता आपण यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. थोडंसं आपण तांदळाचं पीठ टाकायचं आहे, 2 ते 3 चमचे. त्यानंतर आपण याच्यात हळद टाकणार आहे, अगदी थोडीशी, 1 चिमूट. त्यानंतर लाल तिखट टाकू. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि धनेजिरे पूड आपण यात ॲड करायची. त्यात आपण थोडासा 1 चिमूट एवढा सोडा टाकायचा. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि यात आता आपण थोडं थोडं करून बेसन पीठ ॲड करायचं. हे आपण थोडंही पाणी न घेता, जे कांद्याला पाणी सुटलं होतं त्यात आपण छान बेसन पीठ भिजवून घेतलेलं आहे. यात आपण आता 1 पळी एवढं तेल टाकायचं. भज्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यातलंच तेल या सारणावर टाकून घ्यायचं आणि परत एकदा मिक्स करून घेऊ. सगळ्यात शेवटी आपण थोडासा ओवा टाकून घेऊ, व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले भज्याचं पीठ छान भिजलेलं आहे. आता आपण असे गोळे घ्यायचे आणि आपण याचे भजे टाकून घेऊ. थोडेसे आपण भजे उलटपालटी करून तळून घ्यायचे. असे छान लाल लाल आपण भजे तळून घेतले आहेत. याचप्रमाणे आपण आणखी एक घाणा तळून घेऊ. आपले भजे छान तळून झाले ते आपण काढून घेऊ आणि याच गरम तेलात आपण छान मिरच्या तळून घेऊ. म्हणजे भज्यांसोबत मिरच्या खायला खूप छान वाटतात. अशी आपली मस्त खेकडा भजी तयार आहेत. याला तुम्ही कांद्याची भजीही म्हणू शकता. हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या मेघाज मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले 1K सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट करा. थँक्यू.